नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर ममता शिवदीप लांडे यांच्या लेटर बॉम्बचे बुमऱ्यांग त्या ऐतिहासिक पत्रास अखिल भारतीय गुजराती साहित्य व संस्कृती महामंडळातर्फे पुरस्कार जाहीर. माजी मंत्री व पुरंदरचे 10 वर्षे आमदार राहिलेले विजय बाप्पू शिवतरे यांना यांचा मुलगा विनय याने सोशल मीडियामधून संपत्तीसाठी त्रास दिल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून रात्री 2 वाजता त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या कन्या डॉक्टर ममता शिवदीप लांडे यांनी दिल्याने महाराष्ट्रात व शिवतारे कुटुंबात मोठी खळबळ उडाली असून वडील विजय बाप्पू शिवतारे अत्यवस्थ असताना डॉक्टर असणाऱ्या कन्या ममता हीच उपचाराकडे लक्ष देणे आवश्यक होते. प्रिस्क्रिप्शन पॅडवर औषधे लिहिण्याऐवजी त्यांनी भावांची उणीधुणी काढून त्यांच्या कर्तृत्वावर शंका घेणे कितपत योग्य आहे. 27 वर्षापूर्वीच्या घटना कशासाठी उकरून काढल्यात असा प्रश्न विचारून डॉक्टर ममता यांनी आपल्या मातेच्या भावनांची अवहेलना केली आहे. ज्या मातेने तिला उदरात 9 महिने वाढवले सांभाळले प्रसूतीच्या वेदना सहन केल्या व लहानाचे मोठे केले तिला साथ देण्याऐवजी पटेल भाभींच्या कृतीचे समर्थन करणे कोणत्या संस्कृतीत बसते. डॉक्टर ममता शिवदीप लांडे यांच्या पाठे 3 पत्रामुळे नाईलाजाने त्यांची आई मंदाकिनी विजय शिवतरे यांना तोंड उघडून 27 वर्षाचे विजय शिवतरे यांचे उद्योग जाहीर करावे लागले आहे. त्यामुळे विजय शिवतरेंचे चारित्र्याची चिरफाड संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. पहाटे 3 वाजता आई व भावांना टार्गेट करणारे पत्र लिहून एक प्रकारे डॉक्टर ममता यांनी सावत्राईस मीनाक्षी रमेश पटेल यांचीच बाजू घेतल्याने पहाटे 3 वाजता लिहिलेले पत्र म्हणजे साहित्याचा उत्तम नमुना असून संकट काळातही डॉक्टरांचे कर्तव्य विसरून उत्तम साहित्याची निर्मिती केल्याबद्दल अखिल भारतीय पटेल समाज बांधव व अखिल भारतीय गुजराती साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने डॉक्टर ममता यांचा लवकरच पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. मराठी महिलेचे आई व भावना डावलून गुजराती महिलेला दिलेले समर्थन कौतुकास्पद आहे. अशा प्रकारचा शेरा गुजराती साहित्य संस्कृती महामंडळाने मारला आहे. डॉक्टर ममता शिवदीप लांडे यांना हे पत्र कोणी लिहून दिले व पहाटे 3 वाजता सोशल मीडियावरून प्रसिद्ध करण्यास कोणी प्रवृत्त केले हा संशोधनाचा विषय आहे. स्वतःच्या आईला व भावांबरोबरच स्वतःच्या आई व भावाबरोबरचे संबंध कायम तुटावेत, विजय बाप्पू शिवतरेंच्या अभृता वाट्यावर यावी व त्यांचे आयुष्य राजकीय आयुष्य संपुष्टात यावे यासाठी त्यांच्या जवळच्या त्या जोडगोळीचे हा घात असण्याची शक्यता आहे. कारण डॉक्टर ममता लांडे या कधीही असल्या पत्राच्या भानगडीत पडणाऱ्या नाही, तो त्यांचा स्वभाव नाही. बाप्पू आमदार मंत्री असताना त्यांनी कधीही लुडबुड केली नाही. डॉक्टर ममता यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उभं राहण्यासाठी आग्रह केला होता, त्यामुळं अशा प्रकारचे पत्र लिहून कोणी दिले आणि प्रसिद्ध करण्यासाठी कोणी प्रवृत्त केले याचा शोध घेणे गरजेचं आहे. लवकरच या सर्व गोष्टी बाहेर येतील असा आम्हाला विश्वास आहे. विजय बाप्पू शिवतारे निश्चितच आजारून बरे होतील व या सर्व गोष्टींचा साक्षमोक्ष व कोल खोल लावतील अशा आम्हाला खात्री आहे. पुरंदरेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो की बाप्पूंची लवकरात लवकर आजारातून मुक्तता कर व या सर्व भानगडी करणारा सूत्रधार याचा शोध घेऊन त्याला शिक्षा कर अशा प्रकारचे मी पुरंदरेश्वराजवळ प्रार्थना करतो. आपला नम्र पुरंदरचा किल्लेदार.